विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो, तसेच स्क्रॅचच्या माध्यमातून कोडिंग, ब्लॉक कोडिंग शिकून नवनवीन प्रोजेक्ट तयार करण्यासाठी उत्सुक असलेल्या सगळ्यांचं आजच्या स्क्रॅचमध्ये कथा गोष्ट तयार करणे व SB3 फाईल बनवणे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवनवीन संकल्पना ब्लॉक कोडिंगचा वापर करून कथा बनवायला शिका। सर्वप्रथम आपण स्क्रॅच कोडिंग करण्यासाठी पिक्टो ब्लॉक्स हे ॲप्लिकेशन या ठिकाणी ओपन केलेले आहे। त्यानंतर क्रिएटिंग प्रोजेक्ट या विंडोवर क्लिक करून आपण आता नवीन प्रोजेक्ट जो आपल्याला कथा बनवायचा आहे तो प्रोजेक्ट आता या ठिकाणी बनवणार आहोत। या ठिकाणी आपण सिंह आणि उंदीर ही कथा बनवणार आहोत। त्यासाठी आपण बॅकग्राऊंड निवडलेला आहे जंगलाचा। त्यानंतर दोन स्प्राईट आपण घेतलेले, एक स्प्राईट सिंहाचा आहे आणि एक स्प्राईट उंदराचा आहे। सिंह आणि उंदीर हे दोन्ही स्प्राईट जंगलामध्ये योग्य ठिकाणी आपण प्लांट केलेले आहेत, जेणेकरून त्यांच्यामधला संवाद हा आपल्याला आकर्षक व योग्य वाटला पाहिजे। आपण डावीकडे बघत आहोत वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स दिलेले आहेत, ज्यामध्ये मोशन, लुक, साऊंड, इव्हेंट्स, कंट्रोल अशा वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स वापरून आपल्याला ही कथा तयार करायची आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, सर्वात आधी आपण ग्रीन फ्लॅग व्हेन, ग्रीन फ्लॅग कंट्रोल हे हा ब्लॉक घेतल्यानंतर हळूहळू दोघांमधले संवाद लिहायला सुरुवात केलेली आहे। लक्षात घ्या, सगळ्यात ज्या सिंह आणि उंदीर यांच्यामध्ये ज्यांचा संवाद आधी घ्यायचा असेल त्यांच्यावर त्या स्प्राईटवर क्लिक करून मग तो ब्लॉक जोडायचा आहे। ब्लॉक जोडल्यानंतर उंदीर ते ऐकत असेल त्यासाठी आपण कंट्रोल या ब्लॉकचा वापर करून कंट्रोल फॉर 5 सेकंद, कंट्रोल फॉर 7 सेकंद अशा प्रकारचा ब्लॉक आपण त्या ठिकाणी जोडायचा आहे। त्यानंतर आपण उंदरावर क्लिक करून उंदराचे संवाद या ठिकाणी लिहिणार आहोत। संवाद लिहित असताना आपण मराठी, हिंदी, इंग्रजी कोणत्याही भाषेचा वापर करू शकता। त्यासाठी आपण लँग्वेज चूज करून त्याचा वापर करायचा आहे। उंदीर आणि सिंह या दोघांमधले संवाद आपण वेगवेगळे ब्लॉक्स वापरून दोघांमधल्या संवादामध्ये ताळमेळ असावा यासाठी आपण कंट्रोल ब्लॉगिंगचा वापर करून कंट्रोल ब्लॉकमध्ये वेट, नंतर मूव, ॲक्शन अशा ब्लॉकचा वापर करून ही कथा बनवलेली आहे। आणि या कथेमध्ये आपल्याला सिंह आणि उंदीर या दोघांमधला संवाद तयार करायचा आहे। आणि त्यासाठी स्प्राईटवर क्लिक करून आपण संवाद म्हणजेच डायलॉग त्यांच्या तोंडी देत आहोत। वेट ब्लॉकचा उपयोग करून आपण दोघांमधल्या संवादामध्ये योग्य ताळमेळ पण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ज्यावेळी आपला संपूर्ण संवाद तयार होईल त्यावेळी आपला संवाद आपण केलेलं प्रोजेक्टवर स्क्रॅचमध्ये बनवलेलं कोडिंग योग्य आहे का हे पाहण्यासाठी उजव्या बाजूला जो ग्रीन फ्लॅग आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आपला प्रोजेक्ट चेक करू शकता, बघू शकता। आपण बघू शकता या ठिकाणी उंदीर आणि सिंह यांचा संवाद, ज्यामध्ये त्यानंतर आपला प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर सेव्ह करंट प्रोजेक्ट या बटणावर म्हणजे वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यामध्ये सेव्ह या बटणावर क्लिक करून आपण त्या प्रोजेक्टला सिंह आणि उंदीर कथा किंवा तुम्हाला जे या प्रोजेक्टला नाव द्यायचं असेल ते नाव देऊन हा प्रोजेक्ट सेव्ह करून ठेवू शकता। सेव्ह केलेला प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या फोनच्या किंवा कम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या इंटरनल मेमरीमध्ये सेव्ह करून ठेवा। वारंवार वापरण्यासाठी तुम्ही हा प्रोजेक्ट सेव्ह केलेला करंट प्रोजेक्ट हा गुगल ड्राईव्हवर सुद्धा सेव्ह करू शकतात। गुगल ड्राईव्ह इंटरनल मेमरी किंवा लॅपटॉपच्या मेमरीमधून तुम्ही त्यानंतर तुम्हाला हव्या त्या अभ्यासक्रमाच्या असाइनमेंटसाठी किंवा प्रोजेक्टवरसाठी तुम्ही अपलोड करू शकता। अशा पद्धतीनं आज आपण सिंह आणि उंदीर यांचं स्क्रॅच ब्लॉक कोडिंगमध्ये तयार करण्याचं प्रात्यक्षिक अनुभवलं। हे प्रात्यक्षिक तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा। तुम्ही स्वतः वेगवेगळ्या प्रकारच्या कथा डायलॉग यांचं प्रात्यक्षिक सराव वारंवार करा, म्हणजेच तुम्हाला स्क्रॅच कोडिंग करणं सोपं जाईल। सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद।